हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर 2 दिवस झाले फोन खराब होता माझा, आज सुधारून आणलेला आहे आणि आता मी चालू किराणा भरण्यासाठी. तर आता वाजलेला आहे 7. तर चला आधी निघालो आम्ही आता. चला आरव लवकर खाली. आणि इथे संध्याला आलेला आहे, आमची कार निघणार नाही, त्यासाठी मला घाई करायची, पटपट आवरायचे, पळायचे. दोघे गेलेले बाहेर आणि मी सँडल घालते, लगेच निघतो मी पण. आरव फूट घाल, बेबीने घेतली ज्योती. असंच नाही तर काय करायचं, तुला असंच यायचं आहे ना. चल मी सँडल घालते. तर आज आम्ही डीमार्टला नाही चाललेलो आहे, आज मी दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत किराणा भरण्यासाठी. तर आम्ही पहिलं रेग्युलर जायचो तिथे, आता बंद केलं होतं मध्ये. तर आज चाललेलो आहोत आम्ही. तर चला बघूया कसं आहे तिथे. तर पास पाहिजे, नंतर आम्ही पास वगैरे काढून घेतलेला. चला तुम्हाला दाखवतो तिथल्या ठिकाणी, कारण मस्त आहे ते. आणि स्पेशली जे जास्त वस्तू घेतात ना, ते जास्त जातात तिथं, म्हणजे दुकान वगैरे ते. किराणा नाही भरता येतो आपल्याला, फक्त पास पाहिजे. तर आम्ही दोघांनी पास काढून घेतलेले. टुकटुक टुकटुक बेबी, टुकटुक बेबी रडत होती, बेबीला फुगा घ्यायचाय. आरवला लागलेली आहे भूक. तर आरवसाठी ही बिर्याणी बघायला गेलेली आहे, चांगली बिर्याणी भेटते म्हणे. तर हे काम करण्याआधी तर बिर्याणी खाणार आहे आरव आणि नंतर निघणार आहोत. आता हे गेलेले आहे आणि इथे किती मोठा ट्रॅफिक लागलेला आहे. आम्ही समोरून येऊन ट्रॅफिकमध्ये फसलेलो इथे आता. तर आता बघूया जाणं होतं की नाही तिकडं म्हणून. तर आता सध्या तरी हे बिर्याणी बघायला गेलेले आरवमुळं आमचे सगळ्यांचे जेवण झाले. त्याला बिर्याणी आणली तर आम्ही सगळ्यांनी मागवली, परत सगळ्यांनी बिर्याणी खाल्ली. चला आता निघालो, इथे 8 वाजलेत आम्हाला. हे आलेले, चला आता फायनल डेस्टिनेशन. चला तर निघालो आम्ही इथून आता. आता डायरेक्टली भेटते तुम्हाला मी तिथे गेल्यावर. हे समोरचं रेल्वे स्टेशन आहे इकडला, विकासद्वार जे आहे ना ते रेल्वे स्टेशन आहे. चला तर आम्ही पोहोचलेलो इथे. आणि हां, ही आहे पार्किंग आणि हाय मॉल. हाय, दरवाजा खोलून बघ का. तर चला आतमध्ये बघते कॅमेरा. शूटिंग आला उडे टेन्शन. मी तर थर्मस बघायला आले, तोपर्यंत ते तिकडं त्यांचं काम करते. चला कार्ड दाखवून झालेले आमचं. कार्ड चालू का, चालू आहे कार्ड चालू. कुठून स्टार्ट करायचं, ₹1200 आणि 1900 रुपयाला पण आहे तुक. 711 रुपये पिगवनचं स्वस्त आहे याचा अर्थ. चलो बेबी, हे पूर्ण सामान आहे, कटलरी सामान. तर इथून आम्ही बाहेर चाललो कारण इथे आम्हाला काही घ्यायचं नाही, फक्त पाहिला नाही. हे दोन हे काय, हे दोन आयटम लागले. चला आतमध्ये आतमध्ये पाहू. असं असं टिकून यायचं ना कोपऱ्यातून, कोपऱ्यातून येऊ. खूप मोठा मॉल आहे. चला समोर जायचं, समोर चीज पाहतो मी.
साखर घ्या. एक हजार असं चीज आहे. मोमोज पण येतो, व्हेज मोमोज येतो, व्हेज मोमोज, नॉन व्हेज तिकडे आहे ना. होय हवं फिश, फिश आहे ना पण हे ते समोसा नाही भेटत का? हे घ्यायचं का? हे हे का हे मला खायचं आहे. चीज नाही, इथं इथं फिश आहे, चिकन आहे, चिकन विंग्स हॉट. हे बघा ना मसाला चिकन आहे, 414 नाही ना 283 रुपयाला. हा कोणतं पाऊच आहे? कीर्ती कीर्ती वाला घ्यायचं का? 136 राईस आहे, ते राईस आहे त्याच्यावर. हेवी सोयाबीन आहे, हे सनफ्लावर कीर्ती गोल्डन 142 रुपयाला. हाँ तेज घेऊन टाका ना, 5 पाऊच घ्या. इथे आम्हाला काही समजत नाही, एक एक वस्तू एक एक ठिकाणी भेटते, कारण ही खूप चेंज झालेली. आम्ही लॉकडाऊन लागण्याच्या आधी आलो होतो, लॉकडाऊन लागण्याच्या आधी पूर्ण सामान इथूनच भरलं होतं, आणि आता इथे काही समजत नाही. खेळ आम्ही खूप वापस चाललो डीमार्टला, चला निघालो आम्ही इथून. थोडंफार 2-3 वस्तू घेतलेल्या होत्या आम्ही, त्या इथं सोडलेलं आहे, कारण सापडत बिलकुल काहीच नाही. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी सापडते, प्रत्येक गोष्ट एका ठिकाणी. पप्पा वगैरे किती लांब चालले बेबी सोबत. सगळं फिरून परत डी मार्टला आलेला होता मी, आणि हा डी मार्ट हे गेलेले आहेत गोणे आणायला. गोण्या वाज किती घेऊन आले, एकच पाहिजे होती, एवढ्या नव्हते पाहिजे. चला आम्ही चाललो पटपट, 9 वाजलेले आहेत आता, 10 वाजता मॉल बंद होतं. चला बघूया, गर्दी कमी झालेली सध्या तरी. चला लवकर लवकर, तिला घ्या, लॉक केली गाडी. किराणा इथून भरू, फिरायला तिकडे जाऊ. चला चला चला, काय घ्यायचंय? पूर्ण किराणा भरून झालेला आहे, आता 10:30 वाजलेले आहे. आता चाललो आम्ही घरी. तिथं ब्लॉक काढणं अलाउड नाही आहे, आणि आज गर्दी पण कमी होती, म्हणजे आम्ही खूप उशिरा गेलो होतो, त्यामुळे मग ब्लॉक काढला नाही मी, कारण संडेच्या दिवशी कसं असं खूप गर्दी असते, मग त्यामुळे कोणी काही म्हणतही नाही. पण आज कसं पूर्ण दिसत होतं, त्यामुळे ब्लॉगही काढलेला नाही आहे. पूर्ण पटपट सामान घेणं, आणि 9 वाजता आम्ही तिथे गेलो, त्यामुळे सामान घ्यायला खूप उशीर झाला. खूप काही सामान घेतलेले, 10 मॉल बंद होतो. आम्ही इथे आहे ना, हे चालू आहे, हा आहे दर्गा. तर रोज आहे ना कार्यक्रम असतो इथे, आणि ही चौपाटी आहे. तर आज आम्ही त्या साईडने गेलो होतो, त्यामुळे आम्ही तिकडे जेवण केलं नाही, तर जर पहिलंच या साईडने आलं असतं तर आम्ही इथे जेवण केलं असतं, कारण इथलं पण जेवण आहे. घरी खूप अंधार पडलेला आहे, 10:30 वाजलेले आहेत आता.
बेबी शांत बस एका जागेवर. तिसरा भेटतो घरी गेल्यावर. स्टार्ट व्हायला फक्त 2 मिनिटं बाकी. चला पिक्चर जाऊ आपण. आम्ही चालू गच्चीवर. फटाके कुठे फुटतेत? एक मिनिट. आवाज येते. कुठे फोडे काय माहिती या वर्षी आम्ही फटाके आणले नाही. या वर्षी आम्ही दुसऱ्याच्या फटाक्यावर एन्जॉय करतोय. मस्त वाटतंय. न्यू इयर स्टार्ट झालं. सगळ्यांना न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना खूप सुखी आणि आनंदाचं जावो. आणि ह्या वर्षी मी संकल्प केलेला आहे की माझ्या युट्यूबवर 50,000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे. आम्ही दुसऱ्यांच्या फटाक्याचे कॅप्शन घेत. हा तर मी सांगत होते मी युट्यूबवर 50,000 सबस्क्रायबर कम्प्लीट करणार आहे आणि इंस्टाग्रामवर 1,00,000 फॉलोअर्स. तर प्लीज सपोर्ट करा आणि पटपट करायला मदत करा. कारण ह्या 1 वर्षात मला एवढं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. आणि अजून एक आहे की मी सकाळी लवकर उठणार आहे सापच्या आतमध्ये. कारण मी सकाळी खूप उशीर उठते त्यामुळे. आज एकदम गरीबच फटाके पाहायला भेटत. कसं चाललं फटाका? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.